महाराष्ट्रातल्या एका नेत्याला भारतीय जनता पक्षानं थेट उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधून लोकसभेचं तिकीट आहे पण हे तिकीट जाहीर होताच राज्यात काँग्रेससह विरोधकांनी जोरदार टीकेचा सूर लावलाय भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्यक्तीला आता भाजप तिकीट का देतो असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय पण मूळचा काँग्रेसचा असलेला हा नेता आता भाजपचा लोकसभेचा उमेदवार कसा झाला हेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपण जाणून घेणार आहोत भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांच्याबद्दल मंडळी नमस्कार मी मिलिंद भागवत एकेकाळी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री राहिलेले कृपाशंकर सिंह काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते दोन हजार चारमध्ये मध्ये त्यांच्याकडे राज्याचं गृहमंत्रीपद सुद्धा होतं महाराष्ट्रातल्या काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर दोन हजार दहापासून पासून कृपाशंकर सिंह हे राज्याच्या सक्रिय राजकारणात फारसे कुठे नव्हते पुणे एकेकाळी मुंबईत आल्यानंतर कृपाशंकर सिंह यांची परिस्थिती अतिशय हालाखीची होती कधी कांदे बटाटे विकत तर कधी औषधाच्या एका कंपनीत सर्वसामान्य नोकरी करत त्यांनी आपल्या आयुष्याची सुरुवात केली पुढे इंदिरा गांधी यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांनी काँग्रेसचं काम करायला सुरुवात केली आधी उत्तर भारतीयांचे झोपडपट्टी प्रश्न कृपाशंकर सिंह यांनी सातत्यानं मांडले आणि ते मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात लोकप्रिय झाले मुंबई महानगरपालिकेतले नगरसेवक विधानसभेतले आमदार आणि थेट गृहराज्यमंत्री इथपर्यंत कृपाशंकर सिंह यांनी मारली एवढंच नाही तर ते काँग्रेसचे इतके एकनिष्ठ कार्यकर्ते होते की मुंबई प्रदेश काँग्रेसचे ते सलग काही काळ अध्यक्ष राहिलेत कृपाशंकर सिंह यांचे वडील जौनपूर मधले स्वातंत्र्य सैनिक म्हणून सगळ्यांना परिचित होते दोन हजार आठ नऊ मध्ये कृपाशंकर सिंह त्यांचा मुलगा आणि पत्नी यांच्या विरोधात अवैध संपत्ती बाळगल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीला सुरुवात झाली होती पण तपास यंत्रणांनी अनेकदा शोध घेऊन सुद्धा विरोधात कोणताच पुरावा सापडला नाही पुढे दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि नेमक्या याच मुद्द्यावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे सर्वे सर्वा उद्धव ठाकरे यांनी कृपाशंकर सिंह यांना तिकीट मिळतं आणि नितीन गडकरी यांना नाही असं म्हणत भाजपवर तोंडसुख घेतलं पण मुंबईत भाजपचं सक्रिय काम केल्यानंतर काही काळ मुंबईत प्रयत्न केले पण हाती काही लागत नाही असं म्हटल्यानंतर कृपाशंकर सिंह यांनी भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांशी सूत जुळवण्याचा प्रयत्न केला आणि गड्या आपुला गाव बरा असं म्हणत उत्तर प्रदेशातलं जौनपूर गाठलं आणि इथे भाजपच्या कामाला सुरुवात केली इथली जातीय समीकरणं जुळवण्यासाठी भाजपला कृपाशंकर सिंह यांच्यासारखा एक स्थानिक चेहरा हवाच होता आणि म्हणूनच कृपाशंकर सिंह यांना मुंबईत आयुष्यभर राजकारण केल्यानंतर सुद्धा उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधून भाजपनं लोकसभेचं तिकीट दिलंय अर्थात जौनपूरची निवडणूक कायमच काँग्रेस किंवा अन्य पक्ष जिंकत राहिले आहेत पण कृपाशंकर सिंग यांच्या निमित्तानं स्थानिक मतांचं राजकारण जुळवण्यात भाजपला यश ये येतं का हे लवकरच कळेल